पनवेल महापालिका हद्दीमधील ओवे कॅम्प गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तसंच या रस्त्यावरून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये जा चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरत असल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. याबाबत अधिक माहिती गावातील भाजप कार्यकर्ते रामचंद्र जाधव यांनी मल्हार टीव्हीला दिली आहे. पनवेल महापालिका हद्दीमधील ओवे कॅम्प गावातील जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून आजारी व्यक्ती व गर्भवती महिलांना दवाखान्यामध्ये घेऊन जात असताना प्रचंड मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच गावाला जोडणारा एकमेव मुख्य रस्ता असल्यामुळे रस्त्याची बिकट अवस्था पाहता त्वरित रस्त्याचे काम कायमस्वरूपी टिकेल असे चांगल्या पद्धतीचे डांबरीकरण करावे. तसेच पावसाळ्यात डोंगर माथ्यावरून येणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पाईप व गटारांची व्यवस्था देखील पाऊस सुरू होण्याच्या अगोदर करण्यात यावी. या संदर्भात ग्रामस्थांतर्फे विशेष कार्यकारी अधिकारी व भाजप कार्यकर्ते श्री रामचंद्र जाधव यांनी सिडकोचे कार्यकारी अभियंता गिरीश सरगोंशी यांना निवेदन दिले होते. याबाबत अधिक माहिती गावातील भाजप कार्यकर्ता श्री रामचंद्र जाधव यांनी मल्हार टीव्हीला दिली आहे. कारण की आज आम्ही बरेच वर्षापासून या ठिकाणी पुनर्वसत राहत असून आमची आज ज्या मूलभूत सोयीसुविधांसाठी आम्ही झटत आहोत त्या आज आपण पाहतोय की रस्त्याच्या अक्षरशः म्हणजे दयनीय अवस्था झाली. तर रस्त्यावरून हा रस्ता जो मुख्य रस्ता गावाला जोडलेला आहे पण त्या ठिकाणी एवढी प्रचंड बिकट अवस्था झाली की ये जा करताना ग्रामस्थांना खूप महिलांना वयोवृद्ध लोकांना शाळेतील मुलांना. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.